नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण पश्चिमेतील भक्ती शक्ती चौकाजवळील कस्तुरी बिल्डिंग समोर 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांच्या संकल्पनेतून यावेळी ध्वजारोहणाचा मान वीरपत्नी रुपाली मदने यांना देऊन सैन्य दलात कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या तिच्या सैनिक पतीचा सन्मान केला। माजी नगरसेवक सुभाष साळुंके आणि सुवर्णा साळुंके यांच्यामुळे पतीच्या दुःखद निधनानंतर 2 वर्षानंतर घराच्या बाहेर पडले। पहिल्यांदाच अशी माझी विचारपूस करून ध्वजारोहणाचा मान सन्मान दिला, वीर पत्नी म्हणून गौरव केला, ही बाब माझ्यासाठी संस्मरणीय क्षण आहे। यामुळे जगण्याची उमेद मिळाली आहे, अशी भावना अनावर होऊन रुपाली मदने यांनी व्यक्त केली। यावेळी घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून शासकीय योजना नोंदणी प्रमाणपत्राचे मोफत वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले। याप्रसंगी माजी नगरसेवक परशुराम एगडे, विधानमंडळ अधिकारी विठ्ठल खर्चे, रेल्वे अधिकारी श्रीधर गायकवाड, परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या। सांगत होती, ही माझ्या समोरच बसली होती आणि तिच्या डोळ्यातले ना अश्रूच थांबत नव्हते। मॅडम इतकं म्हणजे इतकं भाषण छान दिलं ना, रात्रभर तेच आठवत होत्या गोष्टी। म्हणजे मी एवढंच सांगितलं होतं की महिला आता कुठेही कमी नाही, महिलांनी बाहेर पडलं पाहिजे। जेव्हा ती 4 भिंतीत राहत असते, म्हणजे माझ्या घरकाम करणारे पण महिला आहेत, त्यांचा पण आपण आज सत्कार करणार आहे। त्या कधी झेंडा बंदायला येत नाही, मी त्यांना आज आवर्जून बोलवले काही महिलांना की त्या सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत बिचारी कामच करत असतात, त्यांना झेंडावंदन काय कधीच काय माहिती नसतं। तर मी एवढंच सांगू इच्छिते की महिलांनी घरात न राहता बाहेर काय चाललंय, जगात काय चाललंय हे नेहमी बघितलं पाहिजे। बाहेरचं आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की बाहेर महिला कशा जगतायत। जेव्हा आपण इतरांचं दुःख ओळखायला शिकतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं माझं दुःख खूप कमी आहे। तेव्हा आधी दुसऱ्यांचं दुःख ओळखायला शिका। जी आपल्या इथे रोज दिसणारी बाई आहे ती कुठल्या फेसमधून जाते, कुठल्या ह्याच्यातून जाते, ते आपण ओळखलं पाहिजे। मी आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्यात तर एवढी दुःख आली। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।